येथील डॉक्टर मित्रांनी एकत्र येत कोविड सेंटर सुरू केले असून कोरोना बाधित रुग्णांना तेथे सर्व सुविधा मिळणार आहेत। भोकरदन परिसरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे। रुग्णांना उपचारासाठी सिल्लोड, जालना किंवा औरंगाबाद येथे उपचारासाठी जावे लागत आहे। तेथे सुद्धा त्यांना ऑक्सिजन बेडची सुविधा मिळणे कठीण झाले आहे। मोठ्या शहरांमध्ये कोरोनावर उपचार पद्धती खूप महागडी असल्यामुळे सामान्य जनता हतबल झाली आहे। लॉकडाऊनमुळे आधीच जीव टांगणीला आला आहे। वरून लाख रुपयांची हॉस्पिटलची बिल, महागडी औषधी, प्रशासनाचे दुर्बळ व्यवस्थापन यामुळे सामान्य जनता भरडून निघाली आहे। शेतकऱ्यांसमोर पेरणीपूर्व शेती मशागत आहे। लाखो लोकांचे रोजगार गेलेत, व्यवसाय ठप्प झालेत। या सर्व परिस्थितीमध्ये गाव सोडून बाहेर गावी उपचार करणे अवघड आहे। ही दुरावस्था भोकरदन येथील डॉक्टरांनी दूर करून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार करून सर्व सुविधांनी युक्त साई कोविड केअर सेंटर सुरू केले आहे। डॉक्टर कृष्णा कोरडे, डॉक्टर अभिलाष गोलेच्छा, डॉक्टर नितीन इंगळे, डॉक्टर रवींद्र कुमार वहाग, डॉक्टर नासिफ खान, डॉक्टर विठ्ठल नवल या सर्व डॉक्टरांनी पुढाकार घेऊन साई कोविड केअर सेंटर चालू केले आहे। या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसह इतर सर्व सुविधा रुग्णांना मिळणार आहे। यावेळी डॉक्टर रवींद्र कुमार वहाग यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया। आज आपण साई कोविड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन केले आहे। या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या मागे फार मोठा एक सामाजिक एक बांधिलकी म्हणून आपण हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे। आज आपण बघतोय की भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढत आहे, उच्चांक गाठत आहे कोरोनाची रुग्णांची संख्या। भोकरदनवासियांना सुद्धा या महामारीमुळं रोजमर्राच्या जिंदगीमध्ये खूप त्रास सहन करायला लागत आहे। आज भोकरदनमध्ये कमीत कमी 500 ते 1000 रुग्ण रोज प्रतिदिन वाढत आहे। हे रुग्ण भोकरदनमधून सिल्लोड, औरंगाबाद, जालना या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी जात आहे, कारण की भोकरदनमध्ये त्यांना ऑक्सिजन बेडची सुविधा किंवा बाकीची अत्याधुनिक उपलब्ध नसल्यामुळे त्यांना या भोकरदनवासियांना बाहेर ठिकाणी प्रस्थान करायला लागत आहे। कोविडमुळं अगोदर लोकांचे खूप हाल झालेत, लोकांचं दैनंदिन जो व्यापार आहे तो ठप झालेला आहे, शेतकऱ्यांना खायला पिण्याचे फार कठीण प्रसंग आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये लाखो रुपयाचे बिल प्रत्येक कोविड पेशंटकडून जे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांना लागत आहे, आणि हे लाख रुपयाचे बिल प्रत्येकच गरीब माणूस भरण्यात अक्षम आहे। प्रॉपरला सुविधा नसल्यामुळं त्यांना बाहेर गावी जावं लागते, त्यांना खाय प्यायची जाण्यायेण्याची लॉकडाऊनमुळं दुर्व्यवस्था होत आहे। हे सगळं लक्षात ठेवून काही भोकरदनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मिळून एक कोविड सेंटर स्थापन केले। भोकरदनवासी डॉक्टर कृष्णा कोरडे जे जालन्याला काम पाहतात त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन ॲज अ डायरेक्टर म्हणून मी कोविड हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे। या हॉस्पिटलला डॉक्टर अशी अभिलाष गोलेच्छा, डॉक्टर नितीन इंगळे, डॉक्टर रवींद्र कुमार वाघ, डॉक्टर विठ्ठल नवल, डॉक्टर नसीम खान आणि धन्वंतरी असोसिएशनचे बरेच डॉक्टर जोडलेले आहेत। वृत्तप्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन।